हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण आज नवीन सिरीज सुरू करतोय, ते म्हणजे परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या ज्या योजना असतील तर त्या योजनामध्ये सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा अनुषंगानं आपलं हे लेसन असणार आहे. या योजनामध्ये बऱ्याचशा अशा योजना आहेत, म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या, आरोग्य क्षेत्रातल्या, किंवा ग्रामीण भागामध्ये, किंवा कौशल्य विकासासंदर्भातल्या. तर अशा ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण फिरून फिरून परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या योजनांची एक सिरीज सुरू करतोय आपण. असं दररोज एक आठ दिवस आपण असा योजना घेणार आहोत. तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त होईल अशा अनुषंगाने हे लेसन असणार आहे. तर तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि लेसन जर आवडलं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आज आपण पहिली योजना घेतोय, ते म्हणजे अटल पेन्शन योजना. आता ह्याच्या अगोदर मी अशा योजना घेणार आहे की ज्या योजना एकाच दिवशी सुरू झालेल्या. आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते तीन योजना, विमा योजना आहेत. तर 9 मे 2015 या दिवशी तीन योजना सुरू केल्या होत्या. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं कोलकाता या ठिकाणावरून. विमा क्षेत्रातल्या योजना आहेत. पहिली योजना होती त्यातली ती म्हणजे अटल पेन्शन योजना. त्यानंतर दुसरी होती ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. दुसरी कोणती होती? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आणि तिसरी होती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. अशा तीन योजना एकाच दिवशी त्यांचा शुभारंभ करण्यात आला होता, किंवा त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मग ही अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. अगोदर मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो, त्यानंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता अटल पेन्शन योजनेमध्ये जो वयोगट होता, तर किती वयोगटासाठी? तर अटल पेन्शन योजनेसाठी वयोगट होता 18 ते 40. अटल पेन्शन योजनेसाठी वयोगट काय होता? 18 ते 40. दुसरी होती पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, त्याच्यासाठी वयोगट होता 18 ते 70. आणि तिसरी होती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याच्यासाठी वयोगट होता 18 ते 50. ओके, त्याच्यानंतर अटल पेन्शन योजनेसाठी प्रति महिना किती रुपये भरायचे? 42 रुपये. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी प्रति वर्ष भरायचे होते 12 रुपये. आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी प्रतिवर्ष 330 रुपये भरायचे होते. हे एक शॉर्टमध्ये सांगितलं. आता हे प्रत्येक योजना आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर अटल पेन्शन योजना, आता ऑलरेडीच मी सांगितलं होतं अटल पेन्शन योजनेसाठी वयोमर्यादा होती 18 ते 40 रुपये. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 42 रुपये भरायचे, आणि 60 वर्षानंतर काय होणार? तर दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. अशा प्रकारची ही योजना होती अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना या अगोदर कोणती योजना होती की ज्या योजनेला रिप्लेस करून ही आली? तर या अगोदर स्वावलंबन नावाची योजना होती. या स्वावलंबन योजनेला रिप्लेस करून अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली गेली होती. 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 1000 रुपयाचे दरमहा त्या व्यक्तीला पेन्शन मिळणार आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दरमहा ते किती 42 रुपये भरले असतं, जर दर महिन्याला 210 रुपये भरले तर 5000 रुपयाची दरमहा पेन्शन 60 वर्षानंतर मिळणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. ओके, मग आता ह्या अटल पेन्शन योजनेमध्ये वय सांगितलं होतं 18 ते 40. मग आता ही योजनेची अंमलबजावणी कोण करेल? तर ह्या योजनेची अंमलबजावणी पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्यातर्फे याची नियोजन किंवा त्याची अंमलबजावणी केली जाईल. तरी 1000 ते, म्हणजे आता तुम्हाला असं वाक्य जर दिलं अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 1000 ते 5000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल, तर हे विधान बरोबर आहे का चूक आहे सांगायचं तर ते विधान बरोबर आहे. तर कसं? तर पहिले लक्षात घ्या, जर 42 रुपये प्रति महिना जर त्या व्यक्तीनं भरलं, तर 42 रुपये प्रति महिना, तर 60 वर्षानंतर त्याला 1000 रुपयाची पेन्शन मिळेल. पण जर प्रत्येक महिन्याला 210 रुपये भरले तर 60 वर्षानंतर त्या व्यक्तीला 5000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं म्हणजे अटल पेन्शन योजना ही सर्व बँक खातेदार आहेत ना, त्यांच्यासाठी खुली केली गेलेली आहे. सर्व बँक खातेधारकासाठी ही खुली केली गेली आहे. दुसरं म्हणजे या योजनेअंतर्गत जो मासिक 50% जो हप्ता आहे तर तो केंद्र सरकार भरणार आहे 50%. आणि मॅक्झिमम त्यांनी कममर्यादा ठेवली आहे, ती म्हणजे 1000 रुपये. हा काय करणार आहे? सुरुवातीला जो योजना सुरू केली होती तेव्हा ती केंद्र सरकार भरणार होतं. आणि लाभ घेण्यासाठी जी खाते उघडायची मुदत होती ती 31 मार्च 2016 ठेवलेली होती. जेव्हा सुरुवात केली होती 9 मे 2015 त्याचं उद्घाटन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते, आणि 31 मार्च 2016 त्याचा लाभ घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आलेली होती. याचं व्यवस्थापन हे PFRDA ह्याच्याद्वारे केलं जातं, हे एक लक्षात घ्या. तर हे अटल पेन्शन योजनेमध्ये महत्त्वाचं. पण आता असं झालं, एखाद्या व्यक्तीने अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तो दरमहा 42 रुपये भरतोय, ओके, परंतु त्याचा 60 वर्षाच्या अगोदरच मृत्यू झाला, मग किंवा 60 वर्षानंतर, तर याचा अटल पेन्शन योजनेअंतर्गत जो लाभार्थी आहे त्याचा जर मृत्यू झाला
तर मग ती पेन्शन त्याच्या पत्नी किंवा पतीला, किंवा एखादं पत्नी असेल तर त्याच्या पतीला मिळेल का? तर हो, त्यांना मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे त्या योजनेमध्ये. तर किंवा त्या दोघांचाही मृत्यू झाला, पती पत्नीचा जरी मृत्यू झाला, तर त्याच्यानंतर त्यांच्या जो नॉमिनेशन केलेला, नामांकित केलेला जो व्यक्ती असेल ना, तर त्या व्यक्तीला सर्व जमा रक्कम एक रकमी परत देण्यात येईल, अशा प्रकारची योजना आहे. आता या योजनेमध्ये त्यांनी आता काही अटी ठेवलेले आहेत. त्या अटी म्हणजे काय, की या योजनेअंतर्गत कोण खाती उघडू शकणार नाही. तर याच्यामध्ये जी व्यक्ती आयकर कराअंतर्गत येतात ती व्यक्ती या योजनेअंतर्गत खाते उघडू शकणार नाही. दुसरी अट होती, जी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा खाते उघडू शकणार नाही. आणि तिसरी अट होती की जी EPF किंवा EPS यासारख्या ज्या योजनेमध्ये सहभागी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं. तर ही आहे अटल पेन्शन योजना, की जो 9 मे 2015 कोलकात्यामध्ये शुभारंभ झाला. कोणाच्या हस्ते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर हे एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अटीमध्ये काय आहे, तर या अटल पेन्शन योजनेअंतर्गत ना पेन्शन जो हप्ता आहे तर वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा जमा करणे बंधनकारक असं म्हणतात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद म्हणजे काय, तर सेवा करामधून याला सूट देण्यात आलेली आहे. सेवा करामधून याला सूट देण्यात आली आहे. 2015-16 सालापासून 100% सूट यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ही झाली 9 मे 2015 सुरू केलेली पहिली योजना, ती म्हणजे अटल पेन्शन योजना. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत 2015-16 सुरू केलेली दुसरी योजना, ज्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. काय नाव आहे? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते 9 मे 2015 कलकत्त्यामधून झालं होतं. ऍक्च्युली कार्यवाही सुरू झाली होती 1 जून 2015, परंतु या योजनेची जे डिक्लेअर केली होती ना ती अर्थसंकल्पामध्ये भारताच्या वित्तमंत्री अरुण जेटली यांनी डिक्लेअर केली होती. ज्या 28 फेब्रुवारी 2015 जेव्हा 2015-16 अर्थसंकल्प मांडण्यात आला होता ना, त्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा जो वयोगट आहे लाभार्थी ह्या योजनेअंतर्गत तो 18 ते 70 आहे. जसं अटल पेन्शन योजनेचा काय होता तर 18 ते 40 होता, तसा पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वयोगट आहे 18 ते 70 वर्ष. दुसरं महत्त्वाची गोष्ट, प्रति महिना किती हप्ता भरायचा आहे, तर प्रति वर्ष भरायचा आहे. आता महिना नाही, वार्षिक हप्ता आहे. प्रतिवर्ष 12 रुपये हप्ता भरायचा आहे. तर हे एक लक्षात असू द्या. याच्यासाठी जे वर्ष ठेवलं होतं तर ते म्हणजे आधारभूत वर्ष, तर ते 1 जून ते 31 मे असं आधारभूत वर्ष यासाठी ठेवण्यात आलेलं होतं. आता या योजनेअंतर्गत जो लाभार्थी आहे, समजा त्याला अपंगत्व आलं किंवा त्याचा मृत्यू झाला तर किती रुपये मिळतील, अर्थसहाय्य मिळेल असं डिक्लेअर केले गेले. तर या योजनेअंतर्गत जो लाभार्थी आहे त्याला जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपये त्याला अर्थसहाय्य मिळणार आहे त्याच्या म्हणजे वारसदाराला. जर आंशिक अपंगत्व आलं थोड्या प्रमाणात तर त्याला 2 लाख रुपये दिले मिळणार आहेत. आणि अपघाती जर मृत्यू झाला तर त्या वारसदारास 2 लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. तर ही काय आहे, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. या सुद्धा योजनेला 2015-16 जे अर्थसंकल्प होता त्याच्यातून सेवाकरामधून 100% सूट देण्यात आलेली आहे, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. म्हणजे आपण दोन योजना पाहिल्या, पहिली होती अटल पेन्शन योजना 18 ते 40 वर्ष, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना 18 ते 70, अटल पेन्शन योजना 42 रुपये प्रति महिना हप्ता पडणार, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी 12 रुपये प्रतिवर्ष हप्ता पडणार. अटल पेन्शन योजनेला 60 वर्षानंतर दरमहा 1000, जर 42 रुपयेनं भरलं आणि 230 रुपयेनं भरलं तर दरमहा 5000 मिळणार. आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये मृत्यू झाला, अपघाती मृत्यू तर 2 लाख रुपये, अपंगत्व आलं तर 1 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आलं तर 2 लाख रुपये, अशा प्रकारची ही योजना आहे. आणि त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल सांगायचं झालं तर त्याचं वयोगट आहे 18 ते 50 वर्ष. काय वयोगट आहे? 18 ते 50 वर्ष. सुरुवात झाली 9 मे 2015 एकाच दिवशी झालेला. उद्देश होता की जे विम्याचं प्रमाण आहे जीवन विम्याचं, तर ते प्रमाण देशामध्ये वाढवायचं, या उद्देश ठेवूनच ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि 2 लाख रुपयाचा विमा याच्यातून प्राप्त होणार आहे कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर, अशी त्याचा अट आहे. जसं पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाला तर 2 लाख रुपये दिले जातील असं पर्टिक्युलरली मेन्शन केलं गेलं होतं, तसं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये सांगण्यात आलं होतं की कोणत्याही कारणाने मृत्यू होऊ द्या त्या लाभार्थ्याचा तर त्याला 2 लाख रुपयाचं लाभ मिळणार आहे त्याच्या वारसदाराला असं सांगण्यात आलेलं होतं. आधारभूत वर्ष याच्यासाठी सुद्धा आर्थिक वर्ष हे 1 जून ते 31 मे हा जो कालावधी आहे हेच ठेवण्यात आलेलं होतं वार्षिक हप्त्यासाठीचं.
तर हे एक लक्षात घ्यायचं. आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी हप्ता किती राहणार आहे, तर वर्षाला 330 रुपयाचा. म्हणजे तीन योजनामध्ये परत एकदा सांगतो, अटल पेन्शन योजनेला 42 रुपये प्रति महिना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेला 12 रुपये प्रतिवर्ष, आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला 330 रुपये प्रतिवर्ष. त्याच्यानंतर परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या योजनेमध्ये आपण पुढची योजना पाहणार आहोत, ते म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. आता ही जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू करण्यात आलेली होती ते लक्षात घ्या, तर 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली गेलेली होती. 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणामधल्या पानिपत या ठिकाणापासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. ही योजना सुरू करण्यामध्ये 3 मंत्रालयाचा सर्वाधिक महत्त्वाचा वाटा आहे. ॲक्च्युली आपण असं म्हणू शकतो की या 3 मंत्रालयाचा तो संयुक्त उपक्रम आहे. पहिलं मंत्रालय आहे ते महिला व बाल कल्याण मंत्रालय किंवा बालविकास मंत्रालय म्हणतो आपण त्याला. दुसरं आहे ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि तिसरं आहे ते मनुष्यबळ विकास मंत्रालय. या 3 मंत्रालयाचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे असं म्हणू शकतो बेटी बचाओ बेटी पढाओ. आता बेटी बचाओ बेटी पढाओसाठी सुरुवातीला किती जिल्हे टार्गेट केले होते, तर 100 जिल्हे टार्गेट केले होते. आता ते 100 जिल्हे कसे निवडले होते की ज्या जिल्ह्यामध्ये 918 पेक्षा कमी बाललिंग गुणोत्तर असेल किंवा बाललिंग दर असेल ना, असे जिल्हे त्यामधून निवडले होते. मग 918 पेक्षा कमी बाललिंग दर किंवा बाललिंग गुणोत्तर कसं काय ठरवलं होतं, तर ते राष्ट्रीय 2011 जनगणनेनुसार तो भारताचा राष्ट्रीय बाललिंग दर होता. हां, तर त्यामुळे ते 918, त्याच्यामुळे 100 जिल्हे असे निवडले होते की ज्यांच्यामध्ये 918 पेक्षा कमी बाललिंग दर आहे, तर अशा जिल्ह्यामध्येच टार्गेट करण्यात आलं होतं. जर तुम्ही 2011 जनगणना जर पाहिली तर भारतामध्ये एकूण 2011 जनगणनेनुसार जिल्हे किती आहेत, तर 640 जिल्हे आहे. तर ह्या 640 जिल्ह्यापैकी जेव्हा सुरुवात केली होती 22 जानेवारी 2015 तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 100 जिल्हेच टार्गेट केले गेले होते. त्याच्यानंतर हळूहळू ते ॲड करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही प्रगती जर बघितली कसे कसे जिल्हे ॲड केलेत, तर 2014-15 जो सुरुवातीचा जानेवारी 2015 टप्पा होता, तर त्याच्यामध्ये 100 जिल्हे ॲड केले होते. दुसरा टप्पा 2015-16 सालासाठी सुरू केला, म्हणजे तो 2016 सुरू केलेला होता, तर त्याच्यामध्ये 61 जिल्हे परत त्यामध्ये समाविष्ट केले गेलेले होते. तर हे बेटी बचाओ बेटी पढाओ हरियाणा पानिपत 22 जानेवारी 2015 100 जिल्हे सुरुवातीला टार्गेट केले होते की ज्यांचे 918 पेक्षा कमी बाललिंग दर आहे असे. 2017 जेव्हा महिला व बालविकास मंत्रालयाकडून द बाललिंग गुणोत्तरासाठी किंवा महिलांसाठी यांच्यासाठी एक सप्ताह आयोजित केला होता, त्या सप्ताहाचं नाव होतं द डॉटर्स ऑफ न्यू इंडिया. 2017 महिला व बालविकास मंत्रालयाकडून द डॉटर्स ऑफ न्यू इंडिया या संकल्पनेखाली एक सप्ताह पाळला गेला होता, तो सप्ताह बेटी बचाओ बेटी पढाओ सप्ताह. तर संकल्पना होती द डॉटर्स ऑफ न्यू इंडिया. कालावधी होतं 10 ऑक्टोबर 2017 ते 14 ऑक्टोबर 2017 याच्यामध्ये हा पाळण्यात आलेला होता. 2018-19 अपडेट काय केलं की सुरुवातीला कसं केलं होतं, तर पहिल्यांदा 2014-15 सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा 100 जिल्हे 2016 ॲड केले होते. मात्र 2018-19 काय केलेलं आहे, तर ही बेटी बचाओ बेटी पढाओ योजना काय केली, तर देशातल्या 640 जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे. आता हे सर्व सहाशे चाळीस असं म्हटले तर हे 2011 जनगणनेनुसार असणारे 640 जिल्हे. पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर जिल्ह्यांची संख्या वाढलेली आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली आकडा किती वाढलेला आहे, तर ही नेक्स्ट जनगणना म्हणजे 2021 जनगणना जेव्हा होईल तेव्हा तो किती जिल्हे आहे त्याचा आकडा येईल. मात्र 640 जिल्ह्यामध्ये सर्व असं म्हणण्याचं रिझन एकच आहे, ते म्हणजे 2011 जनगणनेनुसार भारतामध्ये असणारे एकूण जिल्हे किती, तर 640 जिल्हे आहेत. दुसरं म्हणजे 2018-19 किती कोटी रुपये पुरवले आले या योजनेसाठी, तर 280 कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना 70 कोटी रुपये दिले आणि प्रसार माध्यमांना जनजागृतीसाठी 155 कोटी रुपयांचा निधी दिला गेलेला होता. तर ही आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची महत्त्वाची काही माहिती. त्यानंतर आपली पुढची योजना आहे ती म्हणजे उजाला योजना. त्या उजाला योजनेला काय म्हटलं जातं, तर प्रधानमंत्री प्रकाशपथ योजना असंही म्हटलं जातं उजाला योजना. ॲक्च्युली उजाला योजना ही कधी सुरू केली होती, तर 2015 सुरू करण्यात आलेली होती. मग उजालाचा फुलफॉर्म काय आहे, उन्नत ज्योती
बाय अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल, ह्याचा फुल फॉर्म पण जरूर लक्षात ठेवायचा. जेव्हा योजनेबद्दल प्रश्न विचारला जातो ना, तर चार सेंटेन्समध्ये हे एक सेंटेन्स असतं, उन्न ज्योती बाय अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल. मग आता माझा असा प्रश्न आहे की उजाला योजना ही केंद्र सरकारची एकदम नवीन योजना आहे की जुन्या योजनेचंच हे नवं प्रारूप आहे? तर अगोदरची जी UPA सरकारच्या काळातली किंवा अगोदरच्या सरकारच्या काळामधली जी योजना होती, घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रम, काय नाव होतं पहिली जुनी योजना? घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रम, अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता, योजना होती. त्याच्यावर त्याचं नामकरणच केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये मॉडिफाय करून उजाला योजना असं नाव दिलेलं आहे, LED आधारित. तर ही उजाला योजना, ह्या उजाला योजनेची सुरुवात कधी झाली होती? तर सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्य प्रदेशमधल्या भोपाळ या ठिकाणापासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती, उजाला योजनेची. आता ह्या योजनेची कार्यवाही करायची आहे त्यासाठी कंपनी, कोणती कंपनी कार्यरत करण्यात आलेली आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. या कंपनीद्वारे ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि सुरुवातीला ही योजना 125 अधिक शहरामध्ये राबवण्यात आलेली होती. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर देशामध्ये वापरत असलेले 77 कोटी जे इनकँडन्सेट लॅम्प होते ना, त्याच्या जागी LED दिवे वापरण्यात येणार आहे. तर ह्या योजनेअंतर्गत वापरण्यात येणारे जे दिवे असतील किंवा बल्ब असतील, याची पॉवर किती आहे? तर 9 वॅट इतकी असून गॅरंटी 3 वर्ष एवढी आहे. LED बल्ब बाजारात जर घेतले तर 160 रुपये किमतीला उपलब्ध होतील, परंतु जर BPL कार्डधारक असतील तर त्यांना ते 85 रुपयाला मिळतील असं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं होतं. मग या योजनेअंतर्गत काय होणार आहे? तर या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 20,000 मेगावॅट एवढी ऊर्जेची बचत होणार आहे आणि प्रत्येक वर्षी किती बल्बचं वितरण करण्यात येणार आहे? तर 9 कोटी बल्बचं वितरण करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही आहे पुढची महत्त्वाची योजना, उजाला योजना उन्न ज्योती बाय अफोर्डेबल LEDs फॉर ऑल, नोव्हेंबर 2015 सुरू झालेली योजना. तर या भागामध्ये आपण एवढ्याच योजना पाहतोय. याच्यानंतरचा पुढचा भाग असेल त्याच्यामध्ये आपण आणखी नवनवीन योजना पाहणार आहोत. आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.